नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघू शकता इथे आज मी प्लेन कपड्यावरती तुम्हाला सुंदर अशी बाहीची डिझाईन आहे ती बनवून दाखवणार आहे। तर इथे मी ब्राउन कलरमध्ये छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत चौकोनी 3.5 बाय 3.5 चे। तर त्याचा आपल्याला या पद्धतीने त्रिकोण करून घ्यायचा आहे आणि आता मी तो कशा पद्धतीने ठेवायचा ते तुम्हाला दाखवते। तर आपल्याला प्लेन कपड्यावरती या पद्धतीने सुरुवातीपासून आपल्याला इथे टिप मारत यायची आहे त्रिकोण करत। तर दुसरा पण आता मी कपडा आहे त्याचा त्रिकोण करून घेत आहे। तर एकाखाली एक या पद्धतीने आपल्याला सगळे जे कापड घेतलेलं आहे त्याचे त्रिकोण करून आपल्याला डिझाईन आहे ती तयार करायची आहे। तर तुमच्याकडे पण असाच प्लेन कपडा असेल स्लीव्जला आणि त्याच्यावरती डिझाईन करायची असेल तर नक्की तुम्ही ही डिझाईन तयार करून बघा, खूप सुंदर याचा लुक येतो। तर या पद्धतीने मी व्यवस्थित कपडा त्रिकोणमध्ये फोल्ड करत त्याला एकाखाली एक आहे ते स्टिच करून घेत आहे। तर आता एक्स्ट्राचा जे कपडा आहे तो खालच्या साईडचा तुम्ही इथे कट करून घेते। तर अगदी 2 मिनिटांमध्ये आपली ही स्लीवची डिझाईन आहे ते तयार होते। तर या पद्धतीने आपण खालच्या साईडला फोल्ड करणार आहोत, त्या अगोदर आपण वरच्या साईडचे जे त्रिकोण आहेत क्रॉसमध्ये ते पण आपण लगेचच स्टिच करून घेऊया। तर या पद्धतीने तुम्हाला त्रिकोण करून घ्यायचा आहे आणि स्टार्टिंगपासून इथे स्टिच करायला सुरुवात करायची आहे एकाखाली एक। तर मी ते तुम्हाला व्यवस्थित झूम करून दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल मी कशा पद्धतीने लावत आहे ते। तर या पद्धतीने सर्व त्रिकोण आहेत ती मी झिगझॅगमध्ये आपली जी मधली जी डिझाईन आहे ती तयार होत आहे बघू शकता त्रिकोण लावताना। तर आता एकाखाली एक मी वरच्या साईडचे पण त्रिकोण आहेत ते व्यवस्थित स्टिच करून घेत आहे। तर मध्ये बघू शकता खूपच सुंदर अशी आपली झिगझॅग डिझाईन इथे तयार झाली आहे। तिथे वरच्या साईडचं पण एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण इथे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कट करून घेऊया। तर या पद्धतीने आपण दोन्ही त्रिकोण आहेत ते लावून घेतलेले आहेत। आता खालच्या साईडला या पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करत टिप मारून घ्यायची आहे। तर अगदी झटपट होणारी आपली ही स्लीवची डिझाईन आहे, तुम्ही नक्की तुमच्या ब्लाऊजला किंवा ड्रेसला ही डिझाईन करू शकता। या पद्धतीने नक्की ट्राय करा, खूप सुंदर याचा लुक येतो। तर या पद्धतीने आता वरच्या साईडला आपल्याला कपडा त्या त्रिकोणावरती ठेवायचा आहे बघू शकता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवत आहे। या पद्धतीने तुम्हाला वरती कपडा खेचून त्याच्यावरती आता दाब शिलाई आहे ती देऊन घ्यायची आहे। तर या पद्धतीने वरच्या साईडला कोणताही एक्स्ट्राचा कपडा न लावता तुम्ही फिनिशिंगमध्ये बाहीची डिझाईन आहे ती करू शकता। तर आता जे टोक आहेत ते उभे राहत आहेत त्याला आपण सगळीकडे आपण दापटीप मारून देऊन घेऊया म्हणजे ते उभे राहणार नाहीत, अगदी परफेक्ट फिनिशिंगमध्ये बसतील। तर वरती आणि खालच्या साईडला पण आपण ते दापशिले आहे ते देऊन घेऊया। म्हणजे स्लीव्हचा लुक आहे तो अजूनच आपला परफेक्ट फिनिशिंगमध्ये दिसेल। तर वरच्या साईडला पण मी आता त्रिकोणवरती दाब शिलाई देऊन घेत आहे। तर ही डिझाईन खूपच सुंदर आणि युनिक आहे आणि घातल्यानंतर पण खूप सुंदर असा लुक येतो आपल्या स्लीव्हजला, तर नक्की तुम्ही ट्राय करा। तर या पद्धतीने मी दाब शिलाई आहे ती देऊन घेतलेली आहे। आणि चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की असेच डेली नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। तर या पद्धतीने आता फिटिंगची आपण रेष आहे ती ते टीप आहे ती ते मारून घेऊया। तर आता मी ती स्लीव्ज आहे ती तुम्हाला सरळ करून दाखवते त्याचा फायनल लुक कसा येणार आहे। तर बघू शकता खूपच सुंदर असा आपला इथे स्लीव्जचा लुक आलेला आहे। तर आजची स्लीव्हची डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।